मागच्या ह्याच्यात आपण समप्रमाण पाहिलं होतं. आत्ता आपण व्यस्त म्हणजे सारखे नाहीये, वेगवेगळे ते पाहणार आहोत. व्यस्त प्रमाण जेव्हा एक राशी, राशी म्हणजे काय तर संख्या वाढली म्हणजे लहान मोठी वाढली तिच्याशी म्हणजे तिच्या बरोबर संबंधित दुसरी राशी म्हणजे संख्या कमी लहान होते. अथवा पहिली राशी म्हणजे संख्या कमी झाली असता तिच्याशी संबंधित म्हणजे बरोबर राशी संख्या वाढते तेव्हा त्या दोन राशीमध्ये म्हणजे संख्येमध्ये दोन्ही अंश आणि छेद व्यस्त प्रमाण आहे असे बोलतात. उदाहरण पाहूया आपण. कामगार माणसांची संख्या 4 आणि काम पूर्ण करण्याचे दिवस 7, कामगारांची संख्या 6, दिवस 40, कामगारांची संख्या 8, दिवस 30, कामगारांची संख्या 12, दिवस 20. इथे कामगारांची संख्या वाढत म्हणजे 4, 6 लहान मोठी वाढत जाते तसे काम पूर्ण करण्याचे दिवस कमी मोठं छोटं होत जातात. कामगारांची संख्या व दिवस यांचे गुणोत्तर म्हणजे अंश आणि छेद स्थिर सारखे नाही. कामगारांची संख्या 4, 6, 8, 12, कामाचे दिवस 60, 40, 30, 20. इथे आपण 4 भागात केला, उत्तर आलेलं आहे 15. 6 भागाकार केला, उत्तर आलेलं आहे, पॉइंट मध्ये उत्तर येत आहे, इथे बाकी आहे त्यामुळे वेगळं. 8 भागाकार केला आपण, 8 भागाकार केला, उत्तर आलेलं आहे वेगळं. 12 भागाकार केला आहे, उत्तर आलेलं आहे वेगळं. हे जे उत्तर आहे ते सारखं आहे का? नाही, वेगवेगळं आहे. म्हणून हे व्यस्त प्रमाणाचे उदाहरण आहे. धन्यवाद.